गोकर्णमधले हे फेमस बीच आहे. पायऱ्या चढायची उतरायची तयारी असेल तर कुठल्या बीचला या. कुठल्या बीचचा नजारा पण गेलाय त्याच्या गावाला. ढगाचा रंग किती भारी दिसतोय आकाशामध्ये. नमस्कार मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण याना केव्ज बघितलं आणि याना केव्ज बघितल्यानंतर आपण आता सरळ निघालोत गोकर्णमधले बीचेस एक्सप्लोअर करायला. आपण पोहोचलो ओम बीच आहे, तर ही सगळी पार्किंग आहे. ओम बीचला जाण्यासाठी ते पार्किंग करावं लागतं आणि इथून चलत जावं लागतं. आता या साईडला बघा, इथं आहे नमस्ते कॅफे. इकडे ओम बीचला जायचा रस्ता आणि इथेच आहे नमस्ते कॅफे. आपण एक फेमस कॅफे आहे असा अशा ओम आकाराचा बीच आहे म्हणून ह्याला ओम बीच म्हणतात. लेट सी. तर मला समुद्र दिसायला सुरुवात झालं आहे. एकच खंत आहे की बा हे जे चित्र आहे ना हे चांगलं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी इकडे बघितलं मी बीचेसवरती, हे सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे, हीच बॉम्बे. आणि बघा समुद्र पुढे दिसायला लागला आहे, पायऱ्या उतरून जावं लागतात. इकडनं असं दिसतो आतमध्ये दगड आहेत, रॉक्स आहेत. अजून खाली जायचं इकडं आपल्याला पायऱ्या उतरून. अजून काही पायऱ्या बाकी आहेत. गोकर्णमधले हे फेमस बीच आहे. ओम बीच, कुर्डे बीच, पॅराडाईज बीच, हे दोन चार बीच आहेत ते फेमस बीच आहेत. आणि हा बघा आता इथनं दिसतो बघा हा बीच, ओम बीच, ओमच्या आकाराचा. कारण बघा हा असा, हा असा, परत असा, ओमच्या आकाराचा. ॲक्च्युली टॉप व्ह्यू न बघितलं, टॉप नजर बघितलं ना वरनं. आपल्याकडे ड्रोन नाही, आता ड्रोन वगैरे असता उडवलं असतं ना, तर ड्रोननी बघितलं तर वरून दिसतो ओमच्या आकाराचा बीच असतं. हा बघा हा आहे नमस्ते कॅफे, फेमस कॅफे नमस्ते कॅफे. दगडांवरती आलोत, रॉक्सवरती. वाव, इथनं पण मस्त व्ह्यू आहे. इकडे बघा इकडनं पाणी फेसाळतं इकडं नमस्ते कॅफे. इथनं बघा मस्तपैकी इथं कॅफेमध्ये बसून समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करत करत तुमचं लंच डिनर जे काय ते एन्जॉय करू शकतात. इतकं बघा असा व्ह्यू दिसतो, एक नंबर आहे, जबरदस्त. बघा त्या तिकडे पण दगड आहेत, असे अखंड असे दगड आहेत वाटतं हे सगळे. म्हणजे या दगडांवरनं ॲक्च्युअल म्हणलं तर ते पलीकडे तिकडे जाता येईल, त्या तिकडे जिथं झेंडा लावला आहे. पण सध्या तरी नाही, कारण तिथं लाटा जास्त आहेत, तिथं दगडांचा अंदाज नाही येते. पण इकडे तर क्लिअर मोठे मोठे दगड आहेत. आता बघा एखाद्या वेळेस आता लक्षात येत असेल ओम बीचचा आकार. आता हा पहिला सर्कल, मग तिथे जॉईंट, आणि मग तिथून पुढचा दुसरा सर्कल, तसा ओम बीच. बीचच्या कडेला याशा बोटी लावल्यात, मच्छीमारी करणाऱ्या बोट्या इकडच्या. आता हे कन्नड लँग्वेजमध्ये लिहिलं, आपल्याला नाही समजत. आपल्या कोकणामध्ये मराठी लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं समजतं. ते बोटीनं नाव दिलेलं आहेत ते. वाव, ह्या साईडला पण किती मस्त वाटते. बीचच्या ह्या साईडला आलोत आपण, जो इकडे पण बरेच लोक आहेत. या बीचवरची वाळू जी ती गोल्डन गोल्डन सँड आहे, गोल्डन वाळू आहे. पाण्यात खेळायला आली तू, भिजायला आली तू? हा नक्की. ये हे पोळी एन्जॉय. आमची पोळी इथे भिजायला आलोत आम्ही, थोडस ऑलरेडी आम्ही भिजलोत. आता संध्याकाळी ह्यांना बीच मध्ये भिजायचं, पण इथं नाही भिजायचे. जिथं आपण गोकर्णचं बीच आहे तिथं भिजायचं म्हणतायत, कारण बहुतेक आपल्याला उद्या निघायचे. आणि त्या तिकडे ॲक्च्युअलमध्ये पाणी खूप उड्या मारते, लाटा जोरात धडकत आहे, तर वरती पाणी जाते. हो, इथं गॅप आहे ना, त्याच्यातनं लाटा वरते. एक नंबर शॉट आहे.
वाव जबरदस्त, अनएक्सपेक्टेड होतं, डायरेक्ट अचानक मोठं लाट आली. चला बास आता पुढच्या बीचवर जाऊ. चला मित्रांनो आता इथं ओम बीचवरती आपण टाईमपास केला मस्त, मला वाटतं 20-1 मिनटं टाईमपास केला. आता इथून निघूया पुढच्या बीचकडे. कुठल्या बीचकडे? इथं जवळच आहे म्हणा. ॲक्च्युली सगळे बीच एकच हे असतात, ओम बीचच्या पलीकडेच आहे कुठल्या बीच. आता आपल्याला गाडीने जायचं आहे, बघू आता कुठल्या बीच पण बघू. आपण निघालो कुठल्या बीचला आणि हा कुठल्या बीचकडे जायचा रस्ता आहे. ॲक्च्युली दोन्ही बीच जवळजवळच आहे, फक्त 1.5 किलोमीटर अंतर पार करायचं आपल्याला. म्हणजे ओम बीचपासून गाडीनं 1.5 किलोमीटर प्रवास केला की लगेच कुठल्या बीच येतो. आणि असा हा रस्ता आहे कुठल्या बीचला जाण्यासाठी. आपण आलो कुठल्या बीचला, मागे पार्किंग केली गाडी, आपलीच गाडी ओरडते. गाडी पार्क करून आता तिकडे जायचं आपल्याला खाली बीचकडे. हे बघा इकडे इकडे पण पायऱ्या उतरायचे आहेत. आज काय आमच्या पायऱ्या नशिबातून जात नाहीत. हे बघा मित्रांनो कुठल्या बीचकडं पायऱ्या चढायची आणि उतरायची जर तुमची तयारी असेल तर कुठल्या बीचला या. बघा इथं पायऱ्या भरपूर आहेत खाली येण्यासाठी बीचकडे. हे पायऱ्या उतरायच्यात आता, पण जाताना आपल्याला पायऱ्या चढून जायच्यात हे लक्षात असू द्या. त्याच्यामुळं पायऱ्या चढायची उतरायची तयारी असेल तर कुठल्या बीचला या. आता आज आमचा अख्खा दिवस याना केव्स, परत तिकडे ओम बीचकडे पण थोड्या पायऱ्या होत्या आणि इकडे पण पायऱ्या घरच्या जवळच्या. आणि इथनं पायऱ्यांवर वळणं हा असा कुठल्या बीचचा नजारा, कुठल्या बीचचा समुद्र. हा आहे कुठल्या बीच आणि या इकडे मागे आहेत कॅफे वगैरे बीचवरती. हे बघा तिकडे तिथपर्यंत कॅफे आहेत सगळे बीचवरचे. आणि हा वरचा आहे तो सनसेट पॉईंट आहे, सनसेट व्ह्यू पॉईंट गोकर्णचा. आणि त्या डोंगराच्या पलीकडेच आहे गोकर्णचा मेन बीच. आपण डोंगराच्या अलीकडे इकडे आलं की कुठल्या बीच आणि या डोंगराच्या पलीकडे आलं की ओम बीच. असे जवळजवळच बीच आहेत, मला वाटतं चालतच जायला पाहिजे होतं, कशाला गाड्या बिड्या फिरायच्यात. परत एकदा मित्रांनो हा कुडले बीच आता आपण निघतोय. मला तरी हा बीच नाही आवडला कारण इथं क्लीनलीनेस वगैरे नाही आहे, घरच्यांना पण नाही आवडला आणि इतर लोक पण नाहीत जास्त. आणि एकतर हे पायऱ्या वगैरे चढून यावं लागतं खाली, एकदम भरपूर पायऱ्या चढून खाली यावं लागतं. हां मे बी इकडनं दुसरा कुठला रस्ता असेल जे रेग्युलर आहेत त्यांना येण्यासाठी, कारण इथं हे कॅफेज वगैरे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी असेल कदाचित. पण जे व्हिजिटर आहेत त्यांना वरतीच गाडी लावून त्या पायऱ्या उतरून खाली यावं लागतं, फक्त ज्यांना बीच बघायचा आहे वगैरे. तर बीच मला काय एवढा चांगलं नाही वाटलं कारण घाण आहे. आता बघा का म्हणतो मी, कारण त्या तिकडे बघा समोर बाटल्या, बघा किती बाटल्या सगळीकडे. आणि आम्ही पूर्ण पायऱ्या वगैरे उतरत आलो ना, तिथे पण सगळ्या बाटल्याच सगळीकडे आहेत. स्वच्छता वगैरे एवढी नाही आहे. त्याच्यापेक्षा जर आपल्या महाराष्ट्रात साऊथ कोकणात जर गेलं, तळ कोकणामध्ये रत्नागिरी वगैरे रत्नागिरी जिल्ह्यात तिकडचे सगळे बीच मी बघून आले ना, तिकडे नाही एवढी घाण. तिकडचे बीचेस उलट क्लीन आहेत, मस्त आहेत, एक नंबर आहे तिकडचे बीचेस. क्लीन समुद्र पण मस्त आहे, एकदम क्लिअर वॉटर आहे आणि बीचच्या आसपास एवढी घाण नाही आहे, त्यामुळे तिकडले बीच चांगले आहेत. हा बीच तरी नाही एवढा विशेष. चंद्रसाठी बघा इकडे पण असं बॉटल्स टाकलेले आहेत सगळीकडे घाण आहे. इकडे यांना विचारू आता कुठला बीच बघायचा आहे. हा अरे कुठला बीच बघायचा आहे इकडं सांग ना, कुठला बीच बघायचं. नाही आता यांना कुठला बीच वगैरे नाही बघायचं कारण दमून गेले पायऱ्या वगैरे उतरत. मम्मी दमून गेली. आता यांना कुठलाच बीच बघायचं नाही बस. आणि इथले बीच पण चांगले नाहीत आहे ना, आणि फुल घामाघूम होतोय, नुसतं घामघाम येतोय सगळा अंगाला एकदम. बघा सगळं शर्ट उघडले झालेले, दिवसभर घामातच आहे आम्ही. त्यामुळं इकडचा उकाडा जास्त आहे, दमट वातावरण आहे. चला आता इथनं निघू. आता बीच वगैरे तर नाही मला वाटतं, कुठे जायचं आता रूमवर जाऊया. रूमवर जायचं म्हणतात फ्रेश व्हायचं आहे आणि तिथून मग
तिथून कुठं? चला आता साध्या रूम वरती जाऊ, पुढचं माहित नाही. कुठल्या बीचवरनं परत चाललो होतो आपल्या रूमकडे, आणि जर रस्त्यामध्ये असा व्ह्यू दिसतोय समुद्राचा, कुठल्या बीच आहे बेसिकली हा, मग अशी आपण तिथं जाऊन आलो. इथनं तरी जरा चांगला दिसतोय बीच, कुठला बीच, इथनं व्ह्यू एक नंबर दिसतोय बीचचा, पण ॲक्च्युअल बीचवर गेल्यावरती एवढं नव्हतं वाच विशेष. तिकडे आहे सनसेट व्ह्यू पॉईंट त्या टेकडीवरती. आपण परत एकदा आलो गोकर्णच्या मेन बीचवरती. इकडं मागे आहे पार्किंग, आणि आपले दोन बीच बघितले, ओम बीच, कुठले बीच, कुठले बीच तर मला आवडला नाही. ओम बीच तरी बरा होता. आणि आता आलो गोकर्णच्या मेन बीचला, कारण आज कदाचित आपल्या इथला गोकर्णमधला शेवटचं जे असेल ते इथं थोडंसं अजून थोडं भिजून घे, मुलांना भिजायचं होतं, आणि थोडासा बीच एन्जॉय करू, इथं सनसेट होईपर्यंत बसू, आणि मग कदाचित आपण उद्या पुण्याला निघू. पुण्याला म्हणजे मे बी इकडनं कारवार करणं, पुढं गोवा वगैरे त्या साईडने निघू कदाचित. बघू आता उद्याचं प्लॅनिंग कसं होतं त्या हिशोबाने, पण आता तरी सध्या बीच एन्जॉय करू. आणि हा बघा समोर गोकर्ण बीच, गोकर्ण मेन बीच. हा तरी बीच जरा बरा दिसतोय, म्हणजे ऑलरेडी येऊन गेलो आम्ही त्याविषयी, आलेल्या इकडं आलो होतोच. आता थोड्या वेळामध्ये सनसेट होईल, इथं जरा भरपूर गर्दी असते, कारण हा कसा मंदिर आहे ना इथं, गोकर्णचं मंदिर, महादेवाचं मंदिर, तर दर्शनाला येतात, आणि पार्किंग इथंच आहे मंदिराची, त्याच्यामुळे तर गाडी लावली इथंच बीचच्या समोरच. आणि इकडे हा बीच जरा क्राऊडेड आहे, धार्मिक स्थळ असल्यामुळे सगळे लोक इथंच येतात दर्शन करून झालं की. मित्रांनो, सनसेट झालेला आहे, सन गेला आहे त्याच्या गावाला, घरी गेला त्याच्या, सनसेट झालाय. आणि आता पुन्हा अजून इथं थोड्या वेळ टाइमपास करूया. अजून मस्त मोठ्या मोठ्या लाटा येतात एकदम, लोक बघा अजून पण एन्जॉय करताय त्याचं. आणि फक्त आज तर काही मी भिजलो नाही, फक्त इथं बसून समुद्र एन्जॉय करतोय. ऑफिसचे फोन वगैरे येत होते ते अटेंड करतोय, त्याच्यामुळे टाईम नाही भेटला. थोड्या वेळ अजून इथं बसू आणि मग रूमकडे निघू. आणि त्या साईडला बघा ना, तिकडे एकदम त्या साईडला हे लाटा वगैरे दिसत आहेत का, पुढे गेलं तेव्हा असं धुकं धुकं असं वाटतं नाही का, ते वरती धुकं आल्यासारखं. तुम्हाला कॅमेरा दिसतंय का नाही माहीत नाही, पण मला इथनं दिसतंय लगेच की धुकं आल्यासारखं वाटतं ते लाटांच्या वरती. ठीक आहे, त्या साईडला तिकडे ढगाचा रंग किती भारी दिसतोय आकाशामध्ये. इकडे काळा रंग, इकडे केशरी रंग, इकडे मिक्स केशरी आणि काळा ग्रे रंग. बघा ना, एकच नंबर दिसतंय ढगाचा रंग. सनसेट झाला की असं दृश्य दिसतंच आकाशामध्ये जबरदस्त. आणि त्या साईडला तिकडे बघा इथं मग असं एकदम डार्क केशरी रंगासारखं असं मस्त, एकच नंबर.